सातारा जिल्ह्यात रविवारी पुन्हा पावसाने जोर धरला असून पश्चिमेकडील तालुक्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणांमध्येही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोयना धरणातून 32,000 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला असून सध्या 84.32 TMC पाणीसाठा तिथे आहे. कण्हेर आणि वीर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. कोयना नदीवरील मुळगाव पूल पाण्याखाली गेलेला आहे तर सातारा तालुक्यातील हमदाबाद आणि म्हसवे येथील पूलही पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सातारा शहर व परिसरात सकाळपासून जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाण्याची तळीतळ निर्माण झाली आहे. समर्थ नगरमध्ये अपार्टमेंटच्या दळमजल्यातील घरात पाणी गेल्यामुळे लोकांना तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागले आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 37,460 आवक होत आहे. धरणाच्या वक्र दरवाजातून 30,000 क्युसेक्स आणि पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक्स असा 32,100 क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होत असून कोयना नदीवरील मूळ गाव पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.